भ्रातरिन्द्रगुं हवामहे भ्रातर्मित्रा वरुणा। नक्षत्र प्रकाशच्या ज्योतिष विषयक चॅनलवरती मी ज्योतिष शास्त्री नितीन जोगळेकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आपण नुकत्याच सुरू झालेल्या आमच्या चॅनलला जो आजपर्यंत भरभरून प्रतिसाद दिलाय त्याकरता धन्यवाद। तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचे बटन दाबा, आपले प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून व्हॉट्सअप किंवा या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी संवाद करता येईल आणि आपल्याला जे नेमके पाहिजे ते आपल्यापर्यंत मला पोहोचवता येईल। नक्षत्र प्रकाशच्या मुलांचे मार्क्स वाढवण्याचे उपाय भाग एक याला आपण भरभरून प्रतिसाद दिला। मुलांचे मार्क्स वाढवणे या पहिल्या भागामध्ये उपाय म्हणून आपण गायत्री मंत्र हा भाग पाहिला। हा उपाय दीर्घकालीन आहे, वयाच्या मुलांच्या वयाच्या 8व्या वर्षी सुरू करायचा आहे, सावकाश फळ देणारा आहे, सातत्याने अनेक वर्ष करण्याचा उपाय आहे आणि हा बुद्धिमत्ता वाढवणारा सुद्धा आहे। बुद्धिमत्ता वाढवणे म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे। बुद्धिमत्ता वाढवणे म्हणजे मुलांची समजून घेण्याची क्षमता वाढवणे, आकलन क्षमता वाढवणे, विचार करण्याची क्षमता वाढवणे, स्मरणशक्ती वाढवणे, इमॅजिनेशन पॉवर वाढवणे इत्यादी मेंदूच्या नियंत्रणाच्या मधल्या प्रक्रियांचा वेग वाढवणे म्हणजे बुद्धिमत्ता वाढवणे असे आहे। दिवसभरात सकाळी आंघोळीनंतर मुलांनी 10 मिनिटे वेळ देऊन 28 वेळा गायत्री मंत्राचा जप केला तर याचा परिणाम बुद्धिमत्ता वाढीसाठी चांगला होऊ शकेल। बुद्धिमत्ता वाढीसाठी शास्त्रामध्ये 2 देवता सांगितल्या आहेत, त्यापैकी पहिली देवता गायत्री आहे आणि दुसरी देवता कार्तिक स्वामी ही आहे। कार्तिक स्वामींच्या 28 नावांचा उल्लेख असलेले स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे। गायत्री मंत्राचा जसा उपयोग बुद्धिमत्ता वाढीसाठी होतो तसा प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा सुद्धा उपयोग विशिष्ट वेळी करता येऊ शकतो। या विषयावरील मागे व्हिडिओमध्ये आपण असे म्हणले होते की मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्मकुंडलीचे आणि नवांश कुंडलीमध्ये बुध गुरु या ग्रहांचे अवलोकन करावे। जर का बुध आणि गुरु बलवान नसतील, बुध शनीच्या युतीमध्ये असेल तर जी काही सामान्य कौशल्य आहेत जसे बोलणे हे आत्मसात करताना मुलांना त्रास होतो, पण कुंडलीचे चांगले परीक्षण करणे हा एक मोठा कौशल्याचा भाग असतो। यामध्ये मतमतांतरे पण येऊ शकतात। यापेक्षा मुलांची वयानुसार प्रगती आहे का नाही हे मूल जन्माला आल्यापासून जर का पाहायला लागलं तर वयाच्या 8व्या वर्षी मुलाला गायत्री मंत्राची दीक्षा द्यायची का वयाच्या 2व्या वर्षी बुद्धिमत्ता वाढीसाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा प्रयोग करायचा हे आपल्यालाच ठरवता येईल। लहान मुलांच्या प्रगतीचा आलेख ठरलेला असतो। साधारणपणे मुली लवकर बोलायला आणि चालायला लागतात, त्या मनाने मुलगे उशिरा बोलायला आणि चालायला लागतात। हा फरक लक्षात घेऊन 1.5 ते 2 वर्षापर्यंत कोणतेही मुलगा असो की मुलगी ते बोलायला आणि चालायला लागले पाहिजे। असे जर घडत नसेल तर सर्वसाधारणपणे प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा प्रयोग या मुलावरती करण्याची आवश्यकता आहे असे समजावं। मॉडर्न सायन्स असे म्हणते की 1 वर्षाच्या पुढे मुलाला बोललेले शब्द समजून ते उच्चारता आले पाहिजेत। साधारणपणे 1 ते 2 वर्ष या काळात रोज 9 नवीन शब्द मुलांनी शिकले पाहिजेत आणि त्याला ते बोलता येऊ लागले पाहिजेत। अशी जर का प्रगती 2 वर्षाच्या अखेरीसपर्यंत झाली तर मुलाची बुद्धिमत्ता व्यवस्थित आहे असं समजण्यात हरकत नाही। अनेकदा मुलाच्या बाह्यकरणामध्ये दोष असतो, त्यामुळे त्याला बोललेले नीट समजत नाही आणि त्यामुळे त्याला बोलता येत नाही, किंवा स्वरयंत्रामध्ये दोष असतो ज्यामुळे शब्द उच्चारता येत नाही। प्रज्ञाविवर्धन स्तोत्र यासाठी नाही। ऐकलेले शब्द नीटसे आकलन न झाल्यामुळे जर का शब्द मुलाला उच्चारता येत नसतील, तोत्रेपण असेल, तर हा दोष बुध गुरुच्या किंवा चंद्राच्या बलवान नसल्यामुळे येणारा दोष आहे। वय 2 वर्षापर्यंत मूल जर का बोलू आणि चालू शकले नाही तर मुलाची जन्मकुंडली नवांश कुंडली एका निष्णांत ज्योतिषाला दाखवायला हवी आणि त्याचे असे जर मत पडले की जन्मकुंडली आणि नवांश कुंडलीमध्ये सुद्धा बुध गुरु आणि चंद्र तिन्ही ग्रह बलवान नाही तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा प्रयोग आवश्यक आहे असे समजून वय वर्ष 2 पूर्ण झाल्यानंतर या स्तोत्राचा प्रयोग सुरू करावा। मॉडर्न सायन्सनुसार बुद्ध्यांक शोधण्याचे वय 14 आहे। तोपर्यंत शालेय जीवनात मुलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते।
काही मुलांना पालक हौसेने इंग्रजी माध्यमात घालतात आणि नंतर उशिरा लक्ष देते की ह्या इंग्रजी माध्यमामध्ये शिकू शकत नाही, म्हणून त्याचं माध्यम बदलावं लागतं. काही मुलांची शैक्षणिक प्रगती नीट होत नाही असे उशिरा समजू नये म्हणून कोणत्याही खर्चाशिवाय मात्यापित्याने प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे संकल्पपूर्वक पाठ स्वतः करून नंतर मुलाला करायला लावून जन्मजात जे बुध आणि गुरुचे दोष असतील ते दोष दुरुस्त करता येतात. या व्हिडिओमध्ये मी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणालो आहे ते शब्द आपल्याला पुढे ऐकायला मिळतील, तसेच प्रज्ञाविवर्धनाचे शब्द आपल्याला पुढे वाचायला सुद्धा या व्हिडिओमध्ये मिळतील. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. अस्य श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत कुमार ऋषी स्वामी कार्तिकेय देवता अनुष्टप छंदा सकल विद्या सिद्ध्यर्थे प्रज्ञाभिवृद्ध्यर्थे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पारायणे विनियोगः. स्कंद उवाच, योगेश्वर महासेना कार्तिकेय योगिनन्दनः स्कंद कुमार सेनानी स्वामी शंकर संभवा गांगेय स्तोत्र तामचूडस्य ब्रह्मचारी शिखिध्वजा तारकारी उमापुत्र क्रौचारिष्य षडानन शब्द ब्रह्म समुद्रस्य सिद्ध सरस्वती गुह सनत्कुमारो भगवान् भोगमोक्ष फलप्रदः शरजन्मागणादीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत् सर्वगम प्रणेता च वाञ्छितार्थ प्रदर्शन अष्टविंशति नामानि मदीयानिति यः पठेत् प्रत्युषं श्रद्धायुक्तो मूकं वाचस्पतिर्भवेत् महामंत्रमयी मयानिति भमं नामानुकीर्तनं महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्यविचारणा इति रुद्रयामले प्रज्ञाविवर्धन स्तोत्र संपूर्णं. हे स्तोत्र आत्ताच आपण पाहिले आणि ऐकले सुद्धा, याचा फलश्रुतीमध्ये श्रद्धायुक्त अंतःकरणाने पाठ केल्यास जो बोलू शकत नाही तो वाचस्पती होतो असे सांगितले. आज मूल 3.5 वर्षाचे झाले की त्याची ऍडमिशनची प्रोसेस सुरू होते. प्रवेशाच्या वेळी त्याला अनेक प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न अगदी सामान्य असले तरी त्याच्या बुद्धिमत्तेची ही एक परीक्षा असते आणि अशा वेळेला जर का मुलाला बोलता येत नसेल तर मात्र प्रवेशाच्या वेळेला अडचण होऊ शकते. परंतु लहान मुलाच्या वयात 2 वर्षापर्यंत त्याला बोलता येत नसेल तर आपण हे स्तोत्र त्याला कसे शिकवणार? हे स्तोत्र शिकवलं की मुलाला व्यवस्थित बोलता यायला लागतं. पण त्याला 2 वर्षापर्यंत बोलताच येत नसेल तर मग मात्र हा दोष आहे असं समजून मात्यापित्याने प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा विचार करायला पाहिजे. या स्तोत्राचा एक पाठ करायला 2 मिनिटं लागतात. याप्रमाणे दररोज 7 पाठ जर का लहान वयात मुलाला ऐकवले तर लहान वयात येऊ शकणाऱ्या दोषांचे निवारण होऊ शकेल. जसे मूल बोलायला लागेल त्याच्याकडून मात्र हे स्वतः पाठ करून घ्यावे. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत म्हणजे गायत्री मंत्राचा अधिकार प्राप्त होईपर्यंत हे पाठ मुलाकडनं करून घ्यावेत. अगदी सहज प्रोत्साहन देऊन करून घ्यावे. मुलाने ते उत्साहाने सकाळी आंघोळीनंतर डोळे मिटून प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणले पाहिजे, म्हणजे त्याचा अपेक्षित परिणाम प्राप्त होईल. तसेच या मुलाकडून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचे दर्शन व पूजन करून घ्यावे. पुष्य नक्षत्रावरती सुवर्णप्राशनविधी आयुर्वेद तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करता येतो. तसेच या स्तोत्राचा संकल्प सुद्धा पुष्य नक्षत्रावर करावा असे पुष्य नक्षत्राचे महत्व आहे. यासोबत या दोषाच्या निवारणार्थ एखादी जनन शांती राहिलेली असेल ती मात्र या आधीच करायला पाहिजे आणि मगच या स्तोत्राचा प्रयोग सुरू करावा. याच्यासोबत आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध बुद्धिवर्धक औषधींचा प्रयोग सुद्धा याच्यासोबत करता येऊ शकेल. यासाठी करावायचा संकल्प आपल्या पुरोहिताच्या किंवा संस्कृत जाणणाऱ्या व्यक्तीच्या सहाय्याने तयार करावा. देशकालाचे वर्णन करून मम पुत्रस्य वाचा दोष निवारणार्थ प्रज्ञा वर्धनार्थ अहम प्रज्ञाविवर्धन स्तोत्रस्य प्रतिदिन सप्तवृत्ती करिष्ये अशा अर्थाचा तो संकल्प असावा. संकल्प झाल्यानंतर पाणी सोडणे
ही कृती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. कमीत कमी 7 वेळा शक्य असल्यास दररोज 27 वेळा पठण मात्यापित्याने करावे. एकदा पुष्य नक्षत्रावर संकल्प करून कमीत कमी 7 किंवा 27 पाठ मुलाला ऐकवल्यामुळे 27 दिवसामध्ये काहीतरी प्रगती होणं नक्की अपेक्षित आहे. ही प्रगती झाल्यास 28व्या दिवशी पुन्हा तोच संकल्प करायचा. आवश्यकतेनुसार मात्र पाठांची संख्या कमी किंवा जास्त करायची. म्हणजे सुरुवात पहिल्या महिन्यामध्ये जर का आपण 27 पाठ दररोज करायचे ठरवले आणि त्याचा चांगला परिणाम घडून आला तर नंतर थोडे पाठ कमी केले तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे 27 पाठ रोज म्हणण्याच्याऐवजी 7 पाठ म्हणले तरी सुद्धा चालू शकेल. हा प्रयोग मुलाची प्रगती होऊन नीट बोलायला लागेपर्यंत आई वडिलांनी करायचा आहे. आपल्या मुलाचा बोलण्याचा दोष नाहीसा झाला असे लक्षात आल्यानंतर गायत्री दीक्षा होईपर्यंत दररोज किमान एकदा प्रज्ञा विवर्धक स्तोत्राचा पाठ मुलाकडून करून घ्यावा. गायत्रीची दीक्षा दिल्यानंतर मात्र प्रज्ञा विवर्धक स्तोत्राचा पाठ न म्हणता त्याच्याऐवजी गायत्रीचा जप पुढे आयुष्यभर किंवा मुलाला जोपर्यंत योग्य वाटेल तोपर्यंत मुलाने चालू ठेवा. पालकांनी हा प्रयोग आहे हे पहिल्यांदा लक्षात ठेवावं. याने फक्त वाचेचा दोष दूर होऊ शकतो हेही लक्षात ठेवावं. मतिमंदत्व किंवा ऑटिझम म्हणजे स्वमग्नता हे खूप मोठे दोष आहेत. प्रज्ञाविवर्धन स्तोत्राच्या या संकल्पाने ते दूर होतील असं वाटत नाही. त्याच्यासाठी काही वेगळा प्रयोग करावा लागेल. ह्या व्हिडिओ त्यासाठी नाही एवढं लक्षात ठेवावं. हे स्तोत्र युट्यूबवरनं डाउनलोड करून मुलाला ऐकवायचं आणि आपण काहीतरी वेगळंच काम करायचं यापेक्षा आपण स्वतः आपल्या तोंडाने याचे 7 किंवा 27 पाठ पहिल्या महिन्याभरात पुष्य नक्षत्रावर संकल्प केल्यानंतर जो परिणाम आपल्याला दिसेल तो परिणाम स्वतः पाठ केल्याने केलेला परिणाम खूप चांगला असेल. त्यामुळे हा शॉर्टकट घेऊ नये. आई वडिलांनी मुलाला डायरेक्ट मोबाईलवरनं ते ऐकू नये तर स्वतः म्हणावं आणि स्वतः म्हणताना आपल्या भावना सुद्धा त्यात मिसळल्या जातात हे लक्षात ठेवायचं आणि भावनेचा परिणाम खूप चांगला मोठा असतो. एकदा पहिल्या 27 दिवसाच्या प्रयोगानंतर मुलाची प्रगती होत आहे असं लक्षात आलं तर पुन्हा 27 दिवसाची पारायण करावी. मूल बोलू लागल्यानंतर मात्र प्रज्ञाविवर्धक स्तोत्र मुलाला शिकवावं आणि त्याच्याकडनं दररोज 1 पाठ करून घ्यावा. हे स्तोत्र आता कसं म्हणायचं याचं विवरण आपण ऐकलं. माझा पुढील व्हिडिओ येत आहे ज्याच्यामध्ये गणपती स्तोत्र का म्हणायचं कसं म्हणायचं यावरती पुढचा व्हिडिओ येईल. तोवर या व्हिडिओच्या सर्व उपायांचा आपण विचार करावा. अजूनही महत्वाची ज्योतिष विषयक माहिती व उपाय जाणून घेण्यासाठी नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा. बेलचे बटन दाबा. नक्षत्र प्रकाशशी जोडले राहा. आपण वेळ देऊन हा जो व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद. आपले प्रश्न मला व्हॉट्सअपवरती पाठवा. माझ्या ज्योतिष सेवेचा आवश्यक असेल तर लाभ घ्या. लवकरच गणपती स्तोत्र यावरचा व्हिडिओ, आठवड्याचे राशी भविष्य म्हणजे 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीचे राशी भविष्य, तसेच 2019 चे प्रत्येक राशीचे स्वतंत्र राशी भविष्य आपल्यासाठी येत आहे. धन्यवाद.